नमस्कार, जयाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला छान आणि चविष्ट अशी भाजी दाखवते। हे जे आपण फ्लावर आणतो, हे देठ आपण टाकून देतो त्या फ्लावरचे, पण हे देठ टाकून देऊ नका, याच्यापासून सुद्धा छान आणि चविष्ट अशी भाजी तयार होते। आता मी तुम्हाला भाजी दाखवते कशी करायची ती। पहिले आपण हे देठ स्वच्छ धुवून घ्यायचे कोमट पाण्यामध्ये, म्हणजे त्याला अशी थोडीशी माती वगैरे लागली असेल ती निघून जाईल। त्याच्यासाठी मी कोमट पाण्यामध्ये धुवून घेते। आता हे फ्लावरचे देठ स्वच्छ मी धुवून घेतलेले। आता तुम्ही एकदम बारीक बारीक कापून घ्या। आता ही भाजी चिरून झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी दीड पळी तेलाची टाकते। मी पळीचाच अंदाज देते तुम्हाला, कारण मी पळी वापरते त्यामुळं मला पळीचा अंदाज हा बरोबर वाटतो, त्यासाठी मी पळीचा अंदाजच सांगत असते तुम्हाला। आता तेल थोडं गरम होऊन देते। तेल गरम झालेले आहे, मी मोहरी टाकून घेते। कांदा, कांदा मी एक चिरलेला आहे। कांदा व्यवस्थित असा परतून घेते। 3 ते 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, थोडासा हिंग, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, आता मी हा कांदा व्यवस्थित असा लाल होईपर्यंत फ्राय करून घेते। 1/2 इंच अद्रक किसून घेतलेलं होतं ते मी टाकून घेते। 1 टॅमॅटो चिरलेले ते सुद्धा टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घेते। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेते, म्हणजे टॅमॅटो लवकर फ्राय होईल। टॅमॅटो आता फ्राय झालेलं आहे, यामध्ये मी हळद टाकते आणि अगदी थोडी अशी बडीशेपची पावडर आहे ती मी टाकून घेते। वेगळा आणि छान असा फ्लेवर येईल भाजीला। आता यामध्ये भाजी टाकून घ्यायची। आता 2 चम्मच मी मसाला टाकून घेते। हा घरचा कांदा लसूण मसाला आहे, मी 2 चम्मच टाकलेला आहे। आता यामध्ये मी 1/2 चम्मच गरम मसाला टाकून घेते। परत मी व्यवस्थित असं भाजी मिक्स करून घेणार आहे। आता यावरती मी झाकण ठेवून घेते, कारण हे आपल्याला वाफेवरतीच वाफून घ्यायची आहे। यासाठी मी आता यावरती मी झाकण ठेवलेले, झाकणावरती मी 1/2 ग्लास पाण्याचं ओतलेलं आहे। पाणी यासाठी ओतलेले, वाफ छान अशी वाफ लागेल आपल्या भाजीला, आणि आपल्याला ही भाजी वाफेवरतीच करायची आहे। आता मी गॅस कमी केलेला आहे, मंद आचेवरतीच आपल्याला ही भाजी वाफून घ्यायची। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण काढून बघते। अजून भाजी थोडी शिजायला पाहिजे। परत मी याच्यावरती मी झाकण ठेवून घेते। आता परत 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण काढून घेते आणि यावरती थोडी कोथिंबीर टाकून
परत व्यवस्थित असं मिक्स करायचे। भाजी आता आपली झालेली आहे तयार, आता ही मी काढून घेते बाऊलमध्ये। चविष्ट अशी ही फ्लावरच्या देठाची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।